काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज आपल्या बहिणीच्या घरी जात भाऊबीज साजरी केली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी थोरात यांना सपत्निक ओवाळत दीर्घायुष्याची प्रार्थना केली आहे. भाऊबीज सण म्हटलं की प्रत्येक घरात भाऊ रायला ओवाळण्याची प्रथा. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात दरवर्षी वेळ काढून या दिवशी बहीण दुर्गाताई तांबे यांच्या घरी सपत्निक हजेरी लावत भाऊबीज सण साजरा करतात. त्यावेळी आमदार तांबे कुटुंबातील सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते. पाडवा म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात समजली जाते. मागील 5 वर्षात राज्याची प्रगती होऊ शकली नाही, मात्र आगामी काळात सर्व भगिनींच्या जीवनात आनंद येईल अशी अपेक्षा बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करत युती सरकारवर टीका केली आहे. दीपावली एक आपलं आनंदाचं पर्व आहे आणि खरं म्हणजे राजकीय दृष्ट्या संक्रमणाचं पर्व झाले. 9 वर्ष पाडवा आपण 9 वर्ष सुद्धा साजरा करतो दीपावलीचा पाडवा आणि एक संक्रमण सुद्धा राज्यामध्ये आहे. माझी अपेक्षा राहणार आहे की पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्य जे मागील 5 वर्षामध्ये जे काम होऊ शकलं नाही, माझं मत असं आहे की जी प्रगती व्हायला पाहिजे ती दुर्दैवानं झाली नाही, त्या नव्या वर्षामध्ये हे राज्य पुढं जावं, सर्वसामान्य गरीब माणूस सुखी व्हावा ही अपेक्षा माझी या निमित्तानं आहे. सर्व भगिनींना सुद्धा सुखाचे आनंदाचे दिवस असावेत अशी प्रार्थना मी या निमित्तानं करील.